तर पडद्यांचं काम आता पूर्ण शिलाई झाली. पडद्यांची आता फक्त फिटिंग करायचं बाकी झालेलं आहे आणि बस सगळी चारी साईडला पडदे पॅकिंग होऊन जाईल आपली गाडी आता. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही इथं दरेगावला काय नाव असते तुम्ही, काय काही समजत नाही काय बोलतो ते आपल्याला समजत, पण इथल्या लोकांना समजत असेल. तर आपले पडदेवाले आणून लागले आत्ता आत्ता झाले जस्ट. त्यांची स्कूटी घेऊन तिथे पडद्यांचा माल आहे तो बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये. आता आपण चाललोय, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो मी 8 वाजता जायचं आहे म्हणलं दरेगावला. तर दरेगावला जातोय पडद्यांचं काम करण्यासाठी, म्हणजे पडद्यांचं ते बॉटम येतो त्यांना मारण्यासाठी गाडीला. पहिले बॉटम मारतात मग नंतर पडदा लावला जातो. तर ते काम आपल्याला दरेगावला करायचं आहे. वेल्डिंगचं काम आहे, त्यांना स्टीलचा बॉटम मारायचं आहे आपल्या वरती टपावरती, गाडीच्या टपावरती मारायचं आहे. म्हणून सकाळी 7 वाजता आहे आज. सकाळी 7 वाजता मी चाललो आहे बिगर आंघोळीचा, म्हणजे आंघोळ पण नाही केली आहे. तिकडनं आल्यानंतर फक्त 1/2-1 तासाचं काम असेल तेवढंच करून लगेच आपल्याला घरी यायचं आहे. तसेच घरीच लगेच आंघोळ करू, म्हणजे 9-1 वाजेपर्यंत येऊन लागेल मी घरी. 9 वाजता आंघोळ करेल, मग नाश्ता वगैरे करेल, मग अजून परत मग पडदावाला जे काम करेल ते आपण बघू. तर कंटिन्यू करा हा पण ब्लॉग, तुम्ही हा पण ब्लॉग भारी होणार आहे. तर आपल्याला फक्त तिथं बॉटम मारायचं आहे, बॉटम मारून परत ताराबादला यायचं. ताराबादलाच पडदावाला येऊन तिथेच काम करणार आहे, आपल्या घराजवळच करणार आहे. तर दादू आणि मी आहे, दादू पण आलेला आहे. दादू आत्ता आला, त्याचीच वाट बघत होतो मी. पेट्रोल पंपाजवळ आहे मी इथं, ताराबाद पिंपळे रस्त्याला पेट्रोल पंपाजवळ त्याची वाट बघत होतो. तो आला आहे आता, आपण दरेगावला जाऊ. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आता उठल्या ब्लॉग बनवतोय मित्रांनो, बघून घ्या. तुमच्यासाठी फक्त सपोर्ट असू द्या तुमचा, म्हणजे कायमस्वरूपी मी ब्लॉग बनवत जाईल. तर ठीक आहे, आता जाऊ दरेगावला आणि काम करू. आपण फायनली दरेगावला पोहोचते, गाडी इथे लावली आहे. पाऊस चालू आहे, पाऊस चालू असल्यामुळे काही काम करता येणार नाही इथं बाहेर. तर आपण गाडी आता शेडमध्ये लावणार आहे, या शेडमध्ये. गाडी पहिले आपल्याला रिवर्स घ्यायची, या शेडमध्ये आपल्याला गाडी रिवर्समध्ये टाकायची आहे. तर आपण ही गाडी पहिले मागे घ्यावं लागेल, मग आपण आपले बँचे हेड टाकू. मित्रांनो, आम्ही इथं गाडीवरती चढलोय टप्प्यावरती आणि पट्टी खोलायचं काम करतोय. आता जे स्क्रू टाकले आहेत ना ते जुने झाले आहेत, ते आपल्याला आता पट्टी पण नवी आणि स्क्रू पण नवे टाकायचे. पुरळ पडदा खोलायचा आपल्याला, म्हणून आपण आता स्क्रू ड्रायव्हरने आपण आता स्क्रू खोलतो. आणि हा कारागिरींचा मुलगा आहे, मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तरी तुम्हाला दाखवलं होतं, तो पण आपल्याला मदत करू लागतो आहे. आणि कारागीर खाली उभे आहेत त्याचे पप्पा. आता पडदेवाला पण इथंच येतो आहे, कारण की पाऊस चालू आहे. परत ताराबादला जायचं आणि यायचं म्हणून जास्त वेळ झाला असतं. डायरेक्ट आपण पडदेवाला डायरेक्ट इथं बोलून घेतलं दरेगावला, तर तो येतो आहे. तर आपले पडदेवाले आणून लागले आत्ता आत्ता झाले जस्ट. त्यांची स्कूटी घेऊन तिथे पडद्यांचा माल आहे तो बघू शकता तुम्ही. तर पडद्यांचं काम आता पूर्ण शिलाई झाली. पडद्यांची आता फक्त फिटिंग करायचं बाकी झालेलं आहे. आणि
बस सगळी चारही साईडला पडदे पॅकिंग होऊन जाईल आपली गाडी आता. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही इथं दरेगावला काय नाव शे तुम्ही? काय काही समजत नाही काय बोलतो ते, आपल्याला नाही समजत पण इथल्या लोकांना समजत असेल. भावडू, भावडू नाव आहे का? हा भावडू, भावडू नाव आहे त्याच. एखादं गाणं म्हण ना, गाणं बिन म्हण ना, एखादं गाणं म्हण म्हण ना. जोरात म्हण, जोरात, थोडं जोरात. वा वा वा, बस 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 बस, छा गया भिडू, तू तो छा गया. हाँ ये बघ, अजून दुसरे मेंबर आहेत. अक्षय आहे, अक्षय याचं नाव. अक्षय ते ना, हायकर हाय. अजून काहीतरी बोलतोय का? दोन शब्द बोलायचे तुला काही? कर ना कॅमेरा समोर, राम राम कर ना. राम राम, नमस्कार. नमस्कार, असं शाबास. जोपर्यंत इथे गाडी बनत होती तोपर्यंत हे दोघी कलाकार इथेच यायचे, गाडीला चक्कर मारायचे, इथंच थांबायचे. पूर्ण गाडीचं काम असतोपर्यंत, जेव्हा गाडी येते तेव्हा लगेच ते येऊनच लागतं इथं कायम. केव्हा पण गाडी आली तर येऊन लागतं ते. मी मागे गाडी लावली होती ना, ती आपल्याला पुढे लावायची. चालू करते आता कारण ठंडी रोटी नहीं. बरी आणि पाणी बाटली बरी आणि.